ओके, टुडेज टॉपिक ऑफ आवर लेक्चर इज फैक्टर गवर्निंग द सिलेक्शन ऑफ कोजनरेशन सिस्टम और द टॉपिक और द पार्ट्स विच इज इसेंशियल और द फैक्टर विच इज इसेंशियल फॉर सिलेक्शन ऑफ कोजनरेशन सिस्टम. इन दैट देर आर टोटल 9 फैक्टर विच इज अफेक्ट द कोजनरेशन सिस्टम. फर्स्ट वन इज इलेक्ट्रिकल लोड मैचिंग, सेकंड थर्मल लोड मैचिंग, थर्ड वन थर्मल टू इलेक्ट्रिकल एनर्जी रेशो. दिस रेशो इज ऑल्सो कॉल्ड एज हीट टू पावर इलेक्ट्रिकल रेशो. देन क्वालिटी ऑफ रिक्वायर्ड थर्मल एनर्जी. नेक्स्ट वन इज द फ्यूल अवेलेबिलिटी. देन इंस्टॉलेशन एंड अवेलेबल स्पेस. सेवंथ वन इज द ग्रिड कनेक्टेड और इंडिपेंडेंट सिस्टम. नेक्स्ट वन इज द ऑपरेशनल कॉस्ट एंड लास्ट फैक्टर इज द पोल्यूशन कंसर्न. दीज आर द टोटल 9 फैक्टर विच अफेक्ट यूर कोजनरेशन सिस्टम. द फर्स्ट पार्ट इज द इलेक्ट्रिकल लोड मैचिंग. इलेक्ट्रिकल लोड मैचिंग मीन्स वॉट? सपोज एखादा तुमचा प्लांट आहे इलेक्ट्रिकल कोजनरेशन सिस्टमचा, त्याच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी आपण कंझ्युमरला प्रोव्हाइड करणार आहे, बट त्या प्लांटने त्या कंझ्युमरची तेवढी डिमांड पण सॅटिस्फाय केली पाहिजे. दिस इज नथिंग बट इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग. कंझ्युमरची डिमांड 20 वॅटची आहे, 20 किलो वॅट, तर तो कोजनरेशनचा प्लांट तेवढा कॅपेबल असला पाहिजे की त्यांनी ते 20 किलो वॅटचं कोजनरेशन केलं पाहिजे. मग कंझ्युमरच्या अकॉर्डिंगली जेवढी डिमांड आहे तेवढी त्या प्लांटने जनरेट केली पाहिजे, तो पार्ट येतो तुमचा अंडर द इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग. लोड मॅचिंग मीन्स वॉट? जनरेशन आणि डिमांड ह्या दोघांचं पॅरलेल मॉनिटरिंग. देन सेकंड वन इज द थर्मल लोड मॅचिंग. थर्मल लोड मॅचिंग अँड इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग इज द सिमिलर टू इच अदर, बट द डिफरन्स इज ओनली दॅट इलेक्ट्रिसिटी डिमांड इज रिलेटेड टू युअर इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग अँड द थर्मल लोड दॅट इज द हीट विच इज रिक्वायर्ड फॉर एनी प्लांट. एखादा प्लांट आहे सपोज तुमचा सिमेंटचा प्लांट आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी हीट प्रोडक्शनसाठी लागते, तर ती हीट कोजनरेशनच्या प्लांट थ्रू जनरेट होते का? तेवढी म्हणजे तेवढ्या अमाऊंटची हीट जनरेट झाली पाहिजे का जेणेकरून जो दुसरा प्लांट आहे तो रन झाला पाहिजे. मग इथे हीटचं मॅचिंग झालं पाहिजे, तेवढी हीट जनरेट झाली पाहिजे की जो प्लांट आपण कोजनरेशन सिस्टीमला कनेक्ट केलाय तो रन झाला पाहिजे हीटच्या, हीट ॲज अ इनपुट असणारा प्लांट. आणि इलेक्ट्रिकल लोड मॅचिंगमध्ये काय, कंझ्युमरची जेवढी डिमांड आहे इलेक्ट्रिसिटीची ती पण फुलफिल झाली पाहिजे. दीज आर दी टू पॉइंट सिमिलर टू इच अदर, बट इन इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग इलेक्ट्रिकल डिमांड इज सॅटिस्फाय युअर कोजनरेशन सिस्टीम अँड इन थर्मल लोड मॅचिंग द थर्मल एनर्जी विच इज ऑप्टेन फ्रॉम युअर कोजनरेशन इज सिस्टीम इज कॅपेबल टू रन दी एनी प्लांट ऑफ कंझ्युमर. कंझ्युमरचा जो काही प्लांट असेल त्याचा तो प्लांट रन झाला पाहिजे, तेवढी थर्मल जी काही हीट आहे ती प्रोड्यूस झाली पाहिजे कोजनरेशन सिस्टीम थ्रू. देन थर्ड वन इज दी थर्मल टू इलेक्ट्रिकल रेशो. थर्मल टू इलेक्ट्रिकल रेशो मीन्स हीट आणि इलेक्ट्रिसिटी यांचं प्रोडक्शन ऍट ए टाइम किती होत आहे ते चेक केलं जाईल पहिले. म्हणजे दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हीट टू पॉवर रेशो. मग हीट टू पॉवर रेशो याचा मेन पर्पज काय आहे? का त्या प्लांटने जेवढी हीट जनरेट केली आणि जेवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट केली त्याचा जर रेशो कॅल्क्युलेट केला तर तो एकदम कुठेतरी स्टँडर्डच्या अकॉर्डिंगली मॅच झाला पाहिजे का? त्या प्लांट थ्रू इलेक्ट्रिसिटी जनरेशन एवढं डिफाईन झालेलं होतं आणि त्याच्या थ्रू हीटचं जे काही प्रोडक्शन होणार होतं ते पण कुठेतरी डिफाईंड आहे. मग दोघांचा रेशो जर घेतला तर ते कम्पॅरेटिव्हली मॅचिंग पाहिजे. म्हणजे थर्मल टू इलेक्ट्रिकल रेशो किंवा हीट टू पॉवर रेशो हा कॅल्क्युलेशनच्या अकॉर्डिंगली सॅटिस्फाय झाला पाहिजे. देन नेक्स्ट वन इज दी क्वालिटी ऑफ रिक्वायर्ड थर्मल एनर्जी. जी थर्मल एनर्जी कोजनरेशन प्लांट थ्रू जनरेट होणार आहे तिची क्वालिटी पण तो प्लांट रन होईल अशा याच्यात पाहिजे. मग म्हणजे जी काही इफिशियन्सी असणार आहे त्या थर्मलची ती पण ती मेंटेन असली पाहिजे. म्हणजे हीट तर जनरेट होणार आहे पण त्या हीटने तो प्लांट रन झाला पाहिजे एवढी त्याची क्वालिटी असली पाहिजे. देन नेक्स्ट वन इज युअर फ्युएल अवेलेबिलिटी. कोजनरेशनचा प्लांट रन करायचा आहे तर त्याच्यासाठी लागणारा जो काही रॉ मटेरियल म्हणजे इन शॉर्ट फ्युएल ते पण
अवेलेबल असलं पाहिजे. आणि जनरली नॅचरल गॅस, कोल, देन बायोगॅस, हे असे जे काही फ्युएल्स आहे ते कोजनरेशनचा प्लांट रन करण्यासाठी. आता स्टीम टर्बाईन वगैरे असेल तर कोल थ्रू काही होणार, तर तुमची ती जी काही एनर्जी लागते स्टीम प्रोड्यूस करण्यासाठी ती प्रोव्हाइड केली जाईल. तर मग कोजनरेशनचा प्लांट रन करण्यासाठी फर्स्ट पॅरामीटर जो अफेक्ट होईल तो अवेलेबिलिटी ऑफ युअर फ्युएल. देन इन्स्टॉलेशन अँड अवेलेबल स्पेस. आता एखादा प्लांट इरेक्ट करायचा आहे, मग तो इरेक्ट करण्यासाठी तिथे पण सुटेबल स्पेस अवेलेबल पाहिजे. कोजनरेशनचा प्लांट इन्स्टॉल करायचा आहे, मग तिथे तेवढी ॲडिक्वेट स्पेस असली पाहिजे का ती प्लांट तिथे व्यवस्थित रन होईल. देन नेक्स्ट वन इज द ग्रीड कनेक्टेड ऑर इंडिपेंडंट सिस्टीम. द ग्रीड कनेक्टेड सिस्टीम मीन्स वॉट? कोजनरेशनचा प्लांट आहे तो MSEB-च्या ग्रीडला कनेक्टेड आहे, मग ज्यावेळेस इथे इलेक्ट्रिसिटीचं एक्सेस जनरेशन होईल त्यावेळेस एक्सेस जनरेटेड जी काही इलेक्ट्रिसिटी ती ग्रीडला प्रोव्हाइड केली जाईल. बट इन सम केस, पहिला जो पॉईंट होता आपला इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग, त्या केसमध्ये सपोज कन्झ्युमरची डिमांड इन्क्रीज झाली इलेक्ट्रिसिटीची आणि कोजनरेशनच्या प्लांट थ्रू तेवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली नाही, तर त्या केसमध्ये ग्रीड कनेक्ट सिस्टीम असल्यामुळे काय होईल का MSEB थ्रू इलेक्ट्रिसिटी परचेस करायची कोजनरेशनचा जो काही प्लांट आहे त्याला, आणि मग ती कन्झ्युमरला प्रोव्हाइड करायची. मीन्स वॉट? इंटरकनेक्टेड ग्रीड सिस्टीम मीन्स काय? एक्सेस इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली तर ती MSEB-ला प्रोव्हाइड करायची, आणि जिथे डिफिशियन्सी जनरेट होईल इलेक्ट्रिसिटीची त्यावेळेस MSEB-कडनं ती पॉवर किंवा इलेक्ट्रिसिटी अगेन घेऊन टाकायची. सेकंड वन इंडिपेंडंट सिस्टीम. सपोज ती ग्रीडला कनेक्टेड नाही आहे तुमचा कोजनरेशनचा प्लांट आणि तो स्टँड अलोन सिस्टीममध्ये, तर स्टँड अलोन सिस्टीममध्ये असेल तर त्या केसमध्ये पण जी काही तुमची कन्झ्युमरची डिमांड आहे ती तेवढी सॅटिस्फाय झाली पाहिजे. मग हा पॉईंट कशात कन्सिडर होतोय तुमचा? ग्रीड कनेक्टेड ऑर इंडिपेंडंट सिस्टीम. ग्रीड कनेक्टेड सिस्टीम असली तर पॅरलली त्यांना इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड पण करायची आणि परचेस पण करायची, आणि स्टँड अलोन सिस्टीम जर कन्सिडर केली तर किती इलेक्ट्रिसिटी जनरेट होते त्याच्यावर डिपेंड तुमच्या कन्झ्युमरला जी काही इलेक्ट्रिसिटी ती प्रोव्हाइड केली जाते. नेक्स्ट वन इज द ऑपरेशनल कॉस्ट. प्लांट रन करायचा आहे मग त्याच्यासाठी लागणारी जी कॉस्ट आहे ती पण सॅटिस्फाय करावी लागते, की टोटल प्लांटला तुम्ही जे काही कंपोनंट यूज करणार आहे सपोज बॉयलर देन काही टर्बाईन्स वगैरे, तर त्याची जी काही कॉस्ट आहे ती कॉस्ट तुमची कन्सिडर करायची आणि त्यानंतरच तो प्लांट इरेक्ट करायचा. आणि लास्ट वन इज युअर पोल्युशन कन्सर्न. त्याच्या थ्रू जे काही एक्झॉस्ट गॅसेस जनरेट होणार आहे म्हणजे जे इमिशन होणार आहे, कोल केलं तर ऑब्व्हियसली तुमची जी काही कोल थ्रू कोल बर्न केल्यानंतर गॅसेस डेव्हलप होतील, मग ते पण कुठेतरी ते इमिशन असेल ते अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंटला अफेक्ट होणार नाही या कंडिशनमध्ये तो प्लांट तुमचा इन्स्टॉल करायचा आहे. तर दीज आर द फॅक्टर विच इज कन्सिडर फॉर सिलेक्शन ऑफ युअर कोजनरेशन सिस्टीम.